रोजची धावपळ जीव अगदी नकोसा करून टाकायची. रोजच्या 8 तासाच्या कामाने दमून जायला व्हायचं. पण सक्सेस क्लासेसने मला आणि माझ्यासारख्या धावपळ करत जगणाऱ्यांकरिता उत्तम उपाय सुचवलाय. सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आली आहे फ्रँचायझी पार्टनरशिप. महिना 17,000 ते 18,000 कमवण्यासाठी आठवड्यातून फक्त 2 दिवस काम करा. तुम्हीही या संधीचा फायदा नक्की घ्या. निवड तुमची, संधी आमची. संपर्कासाठी क्रमांक 88 86 56 16 35. आपली काउंटिंगची ठिकाणं 3 आहेत. एक म्हणजे प्रॉपर सातारा सिटी, जिथं 6 विधानसभा मतदारसंघ प्लस लोकसभा ह्याचं काउंटिंग होणार आहे, आणि पलटणला त्यांचंच होणार आहे, मानखटावला त्या त्या विधानसभा मतदारसंघाचं काउंटिंग होणार आहे. तर टोटल बंदोबस्त जो आपण पोलीस बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे त्याच्या संदर्भाने जवळपास 1,500 होमगार्ड्स, 2,800 पोलीस, त्याचप्रमाणे 3 कंपन्या CISF, प्रत्येक कंपनीमध्ये 100 याप्रमाणे, आणि SRPFची 1 कंपनी ऑलरेडी आलेली आहे, अजून 1 कंपनी मिळण्याची शक्यता आहे. तर असा टोटल बंदोबस्त जर आपण काउंट केला तर तो 5,000 आसपास पोलीस बंदोबस्त यासाठी असणार आहे. त्यामध्ये रूट डायव्हर्जन्सचे मॅप मी आपल्याला सगळ्यांना शेअर केलेले आहेत, आणि पार्किंगचे प्लेसेस पण शेअर केलेले आहेत. सो त्या पार्किंगमध्ये सुद्धा जो ब्लॅक कलरची बॉर्डर आखलेली आहे आपण, त्याच्या आत 3 पार्किंगच्या प्लेसेस दिसतात. त्या 3 पार्किंगच्या प्लेसेस ह्या शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी आहेत, कारण त्यांना तिथल्या तिथे जाता येतं यावं. आणि बाकीचे जे मतदान ऐकण्यासाठी आलेले लोक आहेत, निकाल ऐकण्यासाठी, त्यांच्यासाठी आपण त्या ब्लॅक बॉर्डरच्या आउटसाईडला जे पार्किंग दाखवलेले आहेत ते पार्किंग प्लेसेस आहेत. त्यामुळे लोकांनी स्वतः पण जास्त चालावं लागू नये म्हणून पार्किंगचा आधीच अभ्यास करणं आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी येणं हे प्रशासनाला आणि लोकांना दोन्हींना सोयीचं होऊ शकते. त्याचा जर आपण गेटच्या आतला विचार केला तर साधारणतः 250 लोकांचा बंदोबस्त हा गेटच्या आत असेल, आणि त्याच्या 1/2 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये जर विचार केला तर आतले 250 प्लस पेरीफेरीमधले 200, आणि मग शहरातले विविध पॉईंट जिथं लोक एकत्र येऊ शकतात किंवा काही विरोधक एकमेकांच्या शेजारी राहणारे आहेत, असे फिक्स पॉईंट्स आहेत. त्यामुळे शहरातला पूर्ण बंदोबस्त काउंट केला तर तो 900 ते 1,000 आसपास असणार आहे. तणावावरती कशा पद्धतीने तुम्ही नियंत्रण आणणार? आपण फिक्स पॉईंट्स ठेवलेले आहेत, जेणेकरून आपल्याला जसं वाडे फाटा आहे किंवा बॉम्बे रेस्टॉरंट चौक आहे किंवा राजवाडा आहे किंवा उमेदवारांची घरं आहेत किंवा पक्षाची ऑफिसेस आहेत किंवा महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचा जो प्रभाव क्षेत्र आहे, अशा सर्व ठिकाणी आपण फिक्स पॉईंट्स ठेवलेले आहेत. त्याच पद्धतीने तिथले जे CCTVचे फुटेज आहेत ते फुटेज आपण जवळपासच्या 4-5 कॅमेराचे कुठल्या तरी एका ठिकाणी मिळवून मिनी कंट्रोल रूम सारखं बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. महत्त्वाच्या काही ठिकाणी जिथं गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते, स्पेस खूप जास्त आहे, अशा ठिकाणी आपण अनाउन्समेंट सिस्टम्स ठेवत आहोत. त्याच पद्धतीने आपण दोनही जे गटाचे कार्यकर्ते आहेत, आघाडी आणि युती, यांना उभं राहण्यासाठी तिथं सेग्रिगेशन केलेलं आहे. म्हणजे मध्ये आपलं काउंटिंगचं सेंटर आहे, त्याच्या दोनही बाजूला 500-500 मीटरवरती आपण बॅरिकेटिंग करत आहोत, आणि मग तो जो रस्ता शिल्लक राहतो तो आपण नो व्हेकल्स झोन केलेला आहे, आणि त्या नो व्हेकल झोनमध्ये साधारणतः 4 ते 5,000 माणसं आरामात उभी राहू शकतील एवढी स्पेस आहे. तर आपण त्यात सेग्रिगेशन केलेलं आहे, एक बाजू आपण NDA साठी ठेवलेली आहे, एक बाजू आपण UPA साठी ठेवलेली आहे, आणि आपला सगळ्यांकडून त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी जेणेकरून लोक त्यांच्या त्यांच्याच गटामध्ये उभे राहतील, आम्हाला त्यांना अनाउन्समेंट्सही त्या पद्धतीने करणं शक्य होईल. आपण मागच्या वेळेला लोकसभेलाही निकाल प्रत्येक फेरीनंतर जाहीर करण्यासाठी कलेक्टर ऑफिसकडनं एक माणूस तिथे ठेवण्यात आलेला होता, आणि प्रत्येक फेरीनंतर ते अनाउन्समेंट्स करत होते. तर ते अजून दूरपर्यंत जाता यावेत यासाठी 1/2 किलोमीटरवरती सुद्धा आपण यावेळेला PA सिस्टम्स ठेवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या अनाउन्समेंट्स या सर्व पत्रकारांसाठी बसण्याची जागा आहे त्यांनाही समजणार आहेत, ॲट द सेम टाइम 1/2 किलोमीटर लांब उभ्या असलेल्या गर्दीला सुद्धा समजणार आहे. मोठ्या प्रमाणात मॅडम चेकिंग असताना सुद्धा हो सायगाव अँब्युलन्समध्ये दारू पकडली, हो ते कसं काय शक्य झाले? सामान्य माणसं जाताना त्याच्या गाडीची चेकिंग करत होती, एवढ्या मोठ्या प्रमाणात अँब्युलन्सचा वापर केला. आता तिथं स्थानिक पत्र अशी चर्चा की बोगस आरोपी दाखवले जातात, त्याच्याबाबत तुम्हाला काही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असेल की कोण आरोपी होते आणि त्यांच्या जागेवर कोण दाखवले तर ते आपण मला सांगा, त्याचं व्हेरिफिकेशन करण्याची मुलाखत झालेली आहे तिथे. मी तर काय सांगत आहे पण कॅन्डिडेटची मुलाखत दिली आहे तिथे.
ते व्हेरीफाय करून घेतो आम्ही. तसं असण्याची शक्यता कमी आहे कारण त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत, रेकॉर्डिंग मध्ये आरोपींचे चेहरे पण आलेले आहेत, त्यामुळे तसं होण्याची शक्यता कमी आहे, पण आम्ही बघतो व्हेरीफाय करतो. नलावडीवाडीचं एवढं सर्व म्हणजे ईव्हीएम मशीन बाबत तक्रार केली, तिसऱ्या दिवशी खुलासा करण्यात आला. मला वाटतं मॅडम त्याच्याविषयी कव्हर मी नंतर बोलेल, अगोदर तुम्ही जे सिक्युरिटी बाबत जे विषय आहे. मॅडम तुम्ही असं का आव्हान करत नाही की ज्या त्या पक्षांना म्हणजे बाहेर निकाल बाहेर येण्यापेक्षा अगोदरच टीव्ही वरती तुम्ही गरीब होऊ शकता. मतदारसंघातच त्याचा आनंद लुटा, तिथं जल्लोष करा. मतदारसंघातच लोक, मतदारसंघातच लोक मोठ्या प्रमाणात करणार आहेत. जो आमचं इनपुट आहे की आपल्याला लोकसभेची काउंटिंग या ठिकाणी असल्यामुळे प्रॉपर साताराचे लोक जास्त प्रमाणात तिथे असण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त कोरेगाव आणि थोड्याफार प्रमाणामध्ये वाईचे लोक तिथे येण्याची शक्यता आहे. बाकीचं सर्व फलटण आणि मानखटाव तर त्यांच्या त्यांच्या ठिकाणीच असणार आहेत. कराड सुद्धा मॅक्सिमम आपापल्या ठिकाणीच असणार आहेत, त्यामुळे बाहेरून फारशी विशेष गर्दी अपेक्षित नाही. आणि आमच्या लोकल पोलीस स्टेशन्सकडून त्या त्या ठिकाणी हे आव्हान आधीच करण्यात आलेलं आहे की त्यांना वेळोवेळी माहिती ही टीव्हीवरती उपलब्ध राहणारच आहे आणि त्यांचे प्रतिनिधी फक्त मुख्य काउंटिंग सेंटरला येऊ शकतात आणि त्या माहिती पास करू शकतात. त्यामुळे ते अपील आपण लोकल लेवलवरती करत आहोत. जास्तीत जास्त गर्दी टाळण्याचं आव्हान करा असं त्याचं सांगण्याचं. सर्व आपले जे लोकल पोलीस स्टेशन आहेत ना, त्यांच्या वतीने हे आव्हान लोकल पातळीवरती सुरूच आहे. आता या माध्यमातून मी परत एकदा सगळ्यांना आव्हान करते की आपल्याकडे सोशल मीडिया असेल किंवा इतर सर्व आपल्यापर्यंत बातम्या पोहोचण्याची साधनं असतील, व्हॉट्सअप असेल, या सगळ्यातून खूप वेगानं माहिती त्यांच्यापर्यंत येणारच आहे. त्यामुळे त्यांनी खरोखर या ठिकाणी गर्दी करण्याची अजिबातच आवश्यकता नाही, त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचू शकते. त्यामुळे त्यांनी स्वतःची पण गैरसोय टाळून आपापल्या घरीच बसून मतदानाचे पूर्ण अपडेट्स ते घेऊ शकतात. लोकसभेच्या निकाला दिवशी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर निकाल बघता येतो, तशी काय ह्यावेळेस सुविधा आहे? मला वाटतं ते लाईव्ह दिसणार आहेत यावेळेला सुद्धा. मॅडम त्यावर आणखी डिटेल्स आपल्याला सांगतो. आमची एक विनंती होती पत्रकारांना तिथं जाण्यासाठी, कारण का तिथून जिथपर्यंत पोहोचण्यासाठी जी दमछाक होते ते पुढची एखादी सोय तरी आम्हाला. मागच्या वेळेला डीआयओंनी ते कॉर्डिनेट केलं होतं, मी पण तिथेच होते. सो मागच्या वेळेला आपण तो प्रॉब्लेम तिथे रिझॉल्व्ह केला होता. या वेळेला सुद्धा मी डीआयओंना ते सेम सांगते की त्यांनी प्रत्येक पाटील साहेब मागच्या वेळेला जसं केलं होतं त्याच लोकेशन लोकांना सांगून देत. मागच्या वेळेचे जे लोकेशन होते पासेस वरती आपण मागच्या वेळेला सोडलं होतं आणि स्पेसिफिकली फक्त टू व्हीलर सोडलं होतं, कारण फोर व्हीलर खूप जागा घेतात, त्यामुळे तुम्ही मोठ्या संख्येने चालत जायचं. त्यातलं नेत्यांनी घाम काढलेलं असतो. नो प्रॉब्लेम, आपण मागच्या वेळेला जसं रिझॉल्व्ह केलं होतं त्याच वेळे सारखं आपण या वेळेला. प्रत्यक्ष उद्या निकाल आहे, असे भरपूर आरोपी आहेत जे सातारा शहर असेल, कराड असेल, मानखटाव असेल, फलटण अजून सक्रिय आहे, त्यांच्यावर काय नेमकं, कारण निकाल कुठल्याही बाजूला लागतो, त्यामुळे जो पडलेला असतो त्यांचे कार्यकर्ते असतात ते गदारोळ करतात, त्याच्यावर काय नेमके ऍक्शन प्लॅन काय? मुळात आपण सर्व पक्षीय ज्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे अशा लोकांवरती ऍक्शन्स घेतल्या होत्या. 800 जास्त लोकांना आपण तडीपार केलं होतं आणि लोकसभेप्रमाणे यावेळेला काउंटिंगची डेट आणि मतदानाची डेट याच्यात खूप गॅप नाही आहे, फक्त 3 गॅप आहे. त्यामुळे आपण जी हद्दपारीची कारवाई 144 प्रमाणे केली तीच मुळात आपण दिनांक 25 पर्यंत केलेली आहे. त्यामुळे ते सर्व लोक जे मतदानाच्या दिवशी हद्दपार होते ते उद्या सुद्धा हद्दपारच असणार आहेत, परवा दिवशी ते परत आपापल्या हद्दीत येऊ शकतात. नो ऍब्सोल्युटली, तेच खूप मोठं चॅलेंज असतं की 800 लोक तुम्ही हद्दपार तर केलेले आहेत परंतु ते आपापल्या हद्दीमध्ये परत येऊ नयेत. तर त्यासाठी आमच्या सर्व इन्चार्जेसना या सूचना देण्यात आलेल्या आहेत की आज रात्री कोम्बिंग ऑपरेशन ते घेतील आणि नाईट आऊटमध्ये ज्यांना आपण हद्दपार केलं त्यांच्यातला कोणी परत आलेला तर नाहीये ही गोष्ट ते खात्री करून घेतील. त्यामुळे आपण त्या एक मार्गाने एन्शुअर केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांचं क्रिमिनल रेकॉर्ड नसतं परंतु ते पॉलिटिकली इन्फ्लुएन्शियल असतात आणि ते अशा वेळेला काहीतरी बोलू शकतात आणि त्यांच्या बोलण्याचा परिणाम म्हणून इतर कार्यकर्ते अग्रेसिव्ह होऊ शकतात. अशा सर्वांची आपण मीटिंग घेऊन त्या त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना 149 नोटीस देऊन त्यांनी शांतता राखावी आणि त्यांचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी कोणत्याही पद्धतीचं चुकीचं किंवा अग्रेसिव्ह विधान करू नये आणि शांततेचा भंग करू नये या प्रकारची आपण त्यांना नोटीस देऊ.